मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठी खेळ म्हणजेच मल्लखांब. आपण याआधी टीव्हीवर असो, यूट्यूबवर असू देत किंवा काही खेळांच्या मैदानावर या मल्लखांबाची अनेक दृश्य बघितली असेल. मात्र याआधी तुम्ही जे दृश्य बघितली ती दृश्य आहेत दृष्टीहीन मुलांच्या मल्लखांबाची. या मल्लखांबाला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सुरुवात झाली होती. दृष्टीहीन मुलंसुद्धा या मल्लखांब खेळाच्या प्रेमात पडले. दृष्टीहीन असूनही दृष्टिकोन साधला आणि मल्लखांबाच्या या थरारक खेळाला सुरुवात केली. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. नियतीसमोर हात न टेकता केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. रंग, रूप, खोली, पुढे, मागे, चौकोन, त्रिकोण या सगळ्या गोष्टी फक्त कल्पनेच्या जोरावर आत्तापर्यंतच्या आयुष्यात रंगवतले. मात्र हे रंग काही साधे सुधे नाही तर लाल मातीतल्या मल्लखांबाचे होते. नेमकी भीती कसली बाळगायची हा प्रश्न पाचवीला पुजलेला. शाळेत एका शिक्षकानं मल्लखांबाचं वर्णन केलं, त्याचं प्रशिक्षण दिलं. आणि हे सगळे अंधारलेल्या त्यांच्या जगातील मल्लखांब खेळण्यात मग्न झाले. बस तू होसला बुलंद रख, हर बार तुफान आहट नाही लेता. आणि हे वाक्य जगले. अंध मल्लखांब पटूंना शिकवणं, तुम्ही म्हणला तसं की तो एक उद्देश असा एक जे त्यांना ते दृष्टीन असले तरी माझ्या डोळ्यासमोर एक असा दृष्टिकोन होता की त्यांना आपण कसं शिकवू शकू हा मल्लखांब. कारण मी राष्ट्रीय खेळाडू आहे मल्लखांबाचा, मल्लखांबपटू आणि प्रशिक्षक पण आहे. नॉर्मल स्टुडंट्सना शिकवलं आहे तर मी तिथे प्रशासकीय जे अधिकारी आहेत पुणे अंधशाळा कोरेगाव पार्क गुजर मॅडम, तर त्यांच्याशी आधी मी संवाद साधला की त्या मॅडम पण म्हणलं की सर आमच्या इथे मल्लखांब आहे पण शिकवण्यासाठी कोणी आत्ता उपलब्ध नाही आहेत. तर ठीक आहे म्हणलं, आपण आधी बेसिक तरी शिकूयात. मग पहिल्यांदा मुलांना मी व्यायाम प्रकार शिकवले, म्हणजे आपण जे मैदानी सराव करतो की पळणे किंवा अजूनही हाताचे व्यायाम प्रकार, पायाचे व्यायाम प्रकार, मानेचे ट्विस्टिंग, बेंडिंग, रोलिंग हे आधी शिकवलो. मग मल्लखांब म्हणजे काय हे त्यांना आधी सांगितलं की मल्लखांबाचा जो गोलाकार भाग असतो, आता पण नॉर्मल स्टुडंट्सना सांगितलं की लगेच कळतं त्याला गोलाकार म्हणजे कसा, पण ह्या मुलांना सांगावं लागतं गोल म्हणजे कसा असतो. तर गोलाकार म्हणजे सर्क्युलर भाग, त्याला बोंड म्हणतात, त्याच्याखाली मान असते. मग त्यांना हात लावून दाखवला की मानेचा आकार कसा असतो, खालचा भाग असतो असं त्याला मल्लखांबाचं शरीर, अशा तीन भागामध्ये मल्लखांब डिवाईड असतो. आणि जो पहिला स्टुडंट तो मल्लखांबाजवळ, त्याला आधी पहिल्यांदा घेऊन गेलो, हाताला पकडून घेऊन गेलो मी त्याला तिथे, त्याला हाताला पकडलं. आता इथं मल्लखांब व्हायचे आणायचे, तर मग हाताला पकडलं, मग त्याला मल्लखांब कसा आहे ते दाखवलं की मल्लखांबाचं लाकूड कसं असतं, सागवानी लाकूड, टिकूड म्हणतात त्याला. हा सागवानाच्या लाकडापासून बनवलेला असतो मल्लखांब आणि ह्याला लॉंग लास्टिंग म्हणजे याचं आयुष्य चांगलं असतं की टिकवूडचं. मग त्याला बोंड कसं असतं ते दाखवलं, मग मान कशी असते, मग त्याला ग्रीप कशी पकडायची, मल्लखांब कसा पकडायचा, आता हा बोटं अशी पकडायची म्हणजे आपण जवळ कसं घेऊन ग्रीप घेतो ते दाखवलं, ही ग्रीप दाखवली त्याला. मग मांडीत कसा मल्लखांब पकडतो हे त्याला सांगितलं. त्याप्रमाणे म्हणजे त्याला मुलांना स्पर्शज्ञान, टचिंग सेन्स जे म्हणतो अंध मल्लखांब पटून शिकवताना, ते त्यांना मग आडीचा हात कसा पकडायचा मी त्याला हेल्प करायचो, आणि अशी हाताची पकड कशी पाहिजे ते त्यांना ॲक्च्युली त्यांना प्रॅक्टिकली करून सांगायचो. मल्लखांब मी इयत्ता पाचवीत असल्यापासून स्टार्ट केलं कोरेगाव पार्कला. तिथे हवालदार सर आम्हाला शिकवायला यायचे, तर सुरुवातीला मल्लखांब हा नवीन होता आमच्या सर्वांसाठी, तर खूप इंटरेस्ट वाटला आणि जसं नवीन गोष्ट करायला मजा येते त्याचप्रमाणे आम्ही गेलो होतो. आणि करता करता खूप इंटरेस्ट यायला लागला आणि स्टार्टिंगला आम्हाला थोडंफार म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे मल्लखांब समजत नव्हतं काय कसं करायचं, कारण पूर्णपणे नवीन होतं. तर प्रॅक्टिस जशी जशी आम्ही करत गेलो इम्प्रूव्ह होत गेलं सगळं, आणि त्याच्यात मला आता बऱ्यापैकी म्हणजे बेसिक तर येतंच. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी मल्लखांबचे प्रात्यक्षिकं केलेले आहेत. जसं आता एक सांगायचं झालं तर आम्ही मराठी पाऊल पडते पुढेला सिलेक्ट झालो होतो, तिथे एक दोन परफॉर्मन्स पण केले होते. आईबाबांना मी सांगितलं की मी असं असं मल्लखांब करतो आहे, न्यूज म्हणजे टी व्हीवर त्यांनी बघितलं, हे सगळे लोकच सांगायला लागले की असं असं तुमचा मुलगा करतो आहे. ते म्हणजे शॉक झाले होते, त्यांना विश्वास बसलाच नाही की आम्ही असं काही करू शकतो आहे करतो आहे, शॉक झाले होते ते पूर्ण. शाळेत जेव्हा आम्ही होतो तिथेही आमची खूप हवा झाली होती. म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाचा जन्म झाला.
त्यानंतर अनेक गोष्टी या मल्लखांबाबद्दल घडत गेल्या. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारात 52 सनदी होते. त्यांचं काम फक्त एकच होतं, म्हणजे जे आलेले विद्यार्थी आहेत ज्यांना कुस्ती शिकायची असते त्यांना कुस्ती शिकवायची आणि यांना बरेच खेळसुद्धा शिकवायचे. हैदराबादच्या निजामांकडून 2 पैलवान सगळं प्रदेश पादाक्रांत करत पुण्यात पोचले. त्यांचं नाव होतं अली आणि गुलाब. हे दोघंही धाड दिप्पाड आणि भिडस्त पैलवान होते. ते आले आणि खुल्या दरबारात, पेशव्यांच्या खुल्या दरबारात त्यांनी आव्हान दिलं, ज्या कोणाला आमच्यासोबत कुस्ती खेळायची असेल त्यांनी आपली कुस्ती खेळावी, नाही तर त्यांनी पराभव निश्चित करावा. पेशव्यांच्या दरबारामधील 52 पैलवान त्यांना घाबरून त्यांची हिंमत झाली नाही, मात्र एक माणूस तिथनं पुढं आला आणि त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं, काही वेळ मागून घेतला आणि या चॅलेंजला पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. मग सर, मी पहिल्यांदा जायचो तेव्हा आधी मुलं थोडी हिरवसलेली असायची, आम्हाला नको मलखांब. मग तीच मुलं यायला लागली की मलखांबाचं एक सेशन आपण त्यांना म्हणलं मॅडमना अरेंज करूयात. मग आठवड्यातले 1 दिवस 2 दिवस आम्ही मलखांबाचं एक तासिका ठेवली तिथे. मग मुलांचं सिलेक्शन घेतलं, त्याच्यामध्ये साधारण 20 ते 25 मुलांचा एक ग्रुप केला. त्या मुलांना बेसिक व्यायाम प्रकार, मलखांबावर चढणे उतरणे खोडा असं शिकवत गेलो. मग एक मुलगा तिथे आला की मग त्याच्या कलेने मग तो त्याला त्यांना सांगायचं की मग त्यालाही घेऊन ये. मग तो त्या हाताला पकडून तो दुसऱ्या मुलाला घेऊन यायचा तिथे. मग तो काय शिकला हे त्यांना त्याला सांगायला सांगायचो, त्याप्रमाणे तो दुसरा मुलगा करायचा. मग असं एक ते मुलं, हां, क्युरियॉसिटी त्यांची वाढत गेली आणि ती मुलं शिकत गेली. तसं हे आता मुलांचं झालं तर मुलींनाही दोरीचा मलखांब असतो, तर आपला नवार किंवा रोप असतो, त्याच्यावरती मुलींनाही त्यांनाही माहीत नव्हतं सर आपल्याला काय शिकवणार, कारण टोटली त्यांना काही काही टोटली ब्लाइंड असतात मुलं, काही पार्शली असतात, काहींना थोडंफार दिसतं, काहींना काहीच दिसत नाही, तर काहींना अगदी जवळून रिडिंग म्हणजे वाचावं लागतं आणि काहींना एक प्रकाश जास्त उजेडामध्ये दिसतं मुलांना. ज्यांनी चॅलेंज स्वीकारलं तो कोणी असा धाडदिप्पाड किंवा मोठा माणूस नव्हता, तर ते होते 17-18 वर्षाचे बाळंभट्ट देवधर नावाचे. ते भिक्षुक होते. गावाची इज्जत पणाला लागली म्हणून त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि ते आव्हान पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. नाशिक जिल्ह्यात कोठारी गावात ते आले. त्यांनी त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला आणि सप्तशृंगी देवीचं कठोर अनुष्ठान केलं. पूर्ण हिंमत एकवटून ते भल्या मोठ्या दरबारात कुस्ती खेळायला उतरले. अलीसोबत कुस्ती खेळायचं म्हटलं तर अली फार धाडदिप्पाड, भिडस्त आणि आडदांड होता आणि हे मात्र 17-18 वर्षाचे होते. आणि मलखांबातली पहिली वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक संकेतस्थळ इंडिव्हिज्युअल वेबसाईट, त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आहे. आणि तसंच पुण्यामध्ये आता 3 ठिकाणी प्रशिक्षण संस्थाही सुरू केल्यात. SP कॉलेज ग्राउंड म्हणजे जिथला मी माझे विद्यार्थी आहे कॉलेजचा, तिथं परशुराम मलखांब अकॅडमी, तसंच चैतन्य मलखांब क्लब MIT कॉलेज रोडच्या इथे पोर्ट रोड, आणि बिब्बेवाडीच्या इथे सुगंधा लॉन्स आहे, तिथे भरारी कला क्रीडा प्रतिष्ठान असे मलखांब प्रशिक्षण नवोदितांसाठी सुरू केलं आहे. तिथंही आत्तापर्यंत फक्त पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राबाहेरचे पण काही जे ज्यांना मलखांब शिकायचं आहे असे मुलं मुली मलखांब शिकायला आलेत, तेही राज्यस्तरीय, राष्ट्रीय, नंतर अजूनही काही जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी प्राविण्य मिळवलं आहे. आणि तसंच विविध ठिकाणी त्यांनाही प्रात्यक्षिकांसाठी काही विचारणा होत असते. तिथे हा आपण जो बघतो तो पुरलेला मलखांब आहे, जमिनीतला असतो. माझ्याकडे स्टँडचा मलखांब म्हणजे पोर्टेबल असतो की कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो, तर त्याच्यावरती त्या मलखांबावरती मुलांची प्रात्यक्षिकं सादरीकरण झाली आहेत. पुणे फेस्टिवल असतं आपलं, तसंच बिदर फेस्टिवल, अशा वेगवेगळ्या फेस्टिवलमध्येही मलखांबाची प्रात्यक्षिकं सादर केली आहेत. आणि त्याचप्रमाणे लिखाणाची आवड असल्यामुळे काही मॅगझिन्समध्ये पण किंवा मासिकांमध्येही काही माझे मलखांबाविषयीचे लेख आले आहेत. आणि तसंच शिकवण्याप्रमाणेच मुलांना त्याच्याप्रमाणे काही अजूनही नाविन्यपूर्णता काही मलखांबामध्ये येऊ शकली की आता नरेंद्र मोदी जे आता आपले पंतप्रधान आहेत ते आणि क्रीडामंत्री रिजूजी यांनी आत्ता खेलो इंडियामध्येही मलखांबाचा सहभाग केला आहे, तर त्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरती पण आता खेळाला एक उत्तेजन मिळू शकेल. त्यांच्या समोर एवढ्या मोठ्या दरबारात खेळणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती, मात्र बाळंभट्टांनी ते करून दाखवलं. बाळंभट्टांनी अली पैलवानांना हरवलं आणि सगळा दरबार आपला करून घेतला. सगळ्या दरबारात भरलेल्या कुस्तीत एक खांब होता, ज्या खांब्याच्या आसऱ्यानं त्यांनी ही सगळी शर्यत जिंकली होती किंवा ही कुस्ती जिंकली होती, त्याच कुस्तीला मल्लखांब नाव दिलं.